महिन्यातून महागड्या गाड्यांच्या चोरीचं सत्र सुरूच आहे. मागील काही महिन्यांपूर्वीच नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर पळवल्याची घटना ताजी असतानाच आता एकाच रात्रीत कसबापेठ, कोथरूड आणि शिवाजीनगर परिसरातून चोरट्यांनी फॉर्च्युनर कार लंपास केल्या आहेत. चोरट्यांनी कार लंपास करतानाचे छायाचित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. चोरट्यांनी एक गाडी चक्क 17 मिनिटात लंपास केली आहे. या प्रकरणी राजवर्धन शितोळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर शिवाजीनगर आणि कोथरूड पोलीस ठाण्यातही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी या तिन्ही फॉर्च्युनर गाड्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. शितोळे यांनी कसबा पेठेत त्यांची फॉर्च्युनर पार्क केली होती. त्यावेळी मध्यरात्री चोरट्यांनी ती पळवली. त्यासोबतच काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचीही फॉर्च्युनर त्यांच्या तोफखाना इथल्या घराजवळ पार्क केली होती, ती देखील चोरीला गेली. तर त्याच रात्री कोथरूड मधूनही फॉर्च्युनर चोरीला गेली आहे. चोरट्यांनी केवळ 17 मिनिटात ही फॉर्च्युनर चोरली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. कसबा आणि शिवाजीनगर परिसरातून फॉर्च्युनर पळवणारे चोरटे एकच आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नगरसेवक दीपक पोटे यांच्या घरासमोर पार्क केलेली फॉर्च्युनर चोरट्यांनी पळवली होती. तिचा अजूनही शोध लागलेला नाहीये. त्यानंतर एकाच रात्री 3 फॉर्च्युनर चोरीला गेल्यानं शहरात मात्र खळबळ उडाली आहे.